मंदिर एवढ्यासाठीच बांधायचं की आता जे महिलांवर ते अत्याचार चाललेले आहेत आणि हे लगेच कोण देवा भाऊ हा भाऊ अरे काय इतर वेळेला सगळं खाऊ पण जसं त्या ठाण्यामध्येच ना ठाणे जिल्हा ना तो शिंदेला गोळी घातली शिंदेला गोळ्या घातल्या ना शिंदेला गोळ्या घालायलाच पाहिजे होत्या आणि आनंदी घे असते असतात त्यांनी सुद्धा शिंदेला या पापाबद्दल गोळी घातलीच असते आनंदी पहिली शिंदेला गोळी घातली असती की असा हा नराधम महिलेवती अत्याचार करतो आईवरती वार करतो हा नराधम जगायच्या लायकीचा नाही म्हणून शिंदेला गोळी घातली बरंच झालं शिंदेला गोळी घातली ह्याचं दुःख नाहीये शिंदेला मारायलाच पाहिजे होता पण शिंदेला मारल्यानंतर जसं आपल्या मराठीमध्ये म्हणतात हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकवतोय शिंदेला गोळी का घातली कारण तुमचे बाकीचे सगळे जे होते त्यांना वाचवण्यासाठी तुम्ही पुरावा नष्ट करण्यासाठी म्हणून शिंदेला गोळी घातली असेल तर त्याचा सुद्धा उलगडा झाला पाहिजे पण तरी देखील शिंदेला गोळी आनंदी गेरी घातलीच असती